Namaskar vedrà il metrone. तलाठी भरतीच्या याद्या व प्रतीक्षा याद्या भरपूर काही खेळ झाल्यानंतर काही कोर्टाच्या आदेशानंतर सुधारित गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर लगेचच म्हणजे टी शेसने स्वतः ह्या याद्या व प्रतीक्षा आद्या लावलेल्या आहे कारण त्यांनी जिल्ह्याने ह्या जिल्हाधिकारी कार्यालयाला ह्या आद्यानंतर सोपवल्या जाईन या कारण वेळेस इकडे पब्लिश केल्यानंतर ते तिकडे सोपवून त्या त्यांच्या वेबसाईटला ते, ते जे काही आदेश असेल ते आदेश देतील पण इथं तुम्ही बघू शकता तलाठी भरती याद्या व प्रतीक्षा याद्या यांनी डायरेक्ट महाभूमीच्या वेबसाईटला स्वतः टी अपलोड केलेलं आहे याच्या अंतर्गत छत तीस जिल्ह्याच्या संपूर्ण जिल्ह्यांच्या याद्या म्हणजे पेसा निकाल सर्व काही निकाल त्यांनी एकत्रित प्रसिद्ध केलेले आहे फक्त पेसाच्या ज्या काही जागे होत्या बहुतेक त्या सोडून त्या वगळता बाकी सर्व जागांचा निकाल यांनी जाहीर केलेला आहे म्हणजे आपल्यासमोर सर्व काही आता कट ऑफ वगैरे सर्व काही आपल्या समोर आले आणि मी पण भरती दिली तर माझं काय झालं माझं पहिल्यांदा पाचव्या नंबरला मी ओपनमधून मीटिंगला होतो तर ह्यावेळेस आता मी कुठं गेलो कशा पद्धतीने म रिझल्टमध्ये फेरबदल झालेला आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर चला तर इथं बघू शकतो तुम्ही मित्रांनो माझी निवड आहे आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची तर याच्या अंतर्गत एकोणपन्नास विद्यार्थ्यांना ओपनमधनं जागा होत्या ओपनमधनं जागा असल्या तरी पण याच्यामध्ये पण वेगवेगळं आडवं रिझर्वेशन उभं रिझर्वेशन म्हणजे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल अशा दोन पद्धतीचं आरक्षण असतं आणि ओपन जनरलसाठी फक्त सोळा जागा होत्या आणि त्या सोळा म्हणजे सतरा होत्या अगोदर काय मिळते आणि एक पण याच्यामध्ये पण कमी केली नंतर अगोदर ते एकोणीस होत्या त्यात म्हणजे तीन जागा कमी झाल्या

हे अमोल पालकर एकशे एक्क्याण्णववरती मार्कावरती या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं आहे तर माझं नाव मी डब्ल्यू एसमधनं फॉर्म टाकलेला होता तर अगोदर पाचव्या नंबरला मी प्रत्यक्ष यादीमध्ये होतो पण आता मी प्रत्यक्ष यादी पाचव्या नंबरला पण राहिलेलो नाही आणि डब्ल्यू एसमध्ये पहिले तीन विद्यार्थी ह्या ओपनच्या यादीमध्ये होते पण काही विद्यार्थी डब्ल्यू एसचे वरती जाऊन सिलेक्शन झालं आहे त्यांचं म्हणजे ओपनमध्ये जाऊन सिलेक्शन झालं त्यामुळं खालील अजून विद्यार्थ्यांना काही फायदा झाला आमच्या दोन विद्यार्थी ई डब्ल्यू एसमधले वर जाऊन सिलेक्ट झालेले आणि ओपनवाले दोन विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही तर इथं तुम्ही बघू शकतो तुम्हाला ई डब्ल्यूचा निकाल दाखवतो त्याच्या अंतर्गत मी पहिल्याच नंबरला आहे आणि ईडब्ल्यू एसमधनं मी दुसऱ्या नंबरला अशा पद्धतीनं एक गणित आहे माझं इथं बघू शकतो तुम्ही मी चार जागा होत्या डब्ल्यू एसला तर डब्ल्यू एस अंतर्गत चार विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाले एकशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट दहावरती सिलेक्शन झाले आणि माझे मार्क किती होते एकशे सत्त्याऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस सचिन आपवकाळी तुम्ही हे नाव बघू शकता आठ आठ दोन हजार दोन जनरल आणि डब्ल्यू एस अंतर्गत मी टाकलेला होता फॉर्म तर अशा पद्धतीने मी दुसऱ्या नंबरला आहे आणि आता याच्यामध्ये पण काही विद्यार्थ्यांची एस टी आयमध्ये नियुक्ती म्हणजे निवड झाली आहे आता त्यांचा लवकरात लवकर जर नियुक्त्या भेटल्या तर ते विद्यार्थी तिकडे जॉईनिंग करतील अशा पद्धतीनं हा निकाल आहे तुमचा निकाल कसा आला तुम्ही नक्कीच सांगू शकता कमेंट करून आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच